आणून ठेवल्या. बरोबर अशी पृथ्वी थरकाप झाला तिचा, पृथ्वीला कंप सुटला. भगवंताला जाणवलं, ती हळूच म्हणाली, प्रभो अरे तुझ्या पायाला कोण टोचणार आहे, तुझे पाय चा स्पर्श मला होण्याकरता जन्म जन्मांतरापासून सगळ्यांच्या तुडवून घेते मी, मला लाखो लोकांना तुडवून तुडवतात, काही वंदन करतात, काही माझ्यावर विष्ठा सुद्धा करतात, मलमूत्र विसर्जन करतात. प्रभु आज तुझा माझा स्पर्श होण्याचा योग आलेला आहे, आणि मैयाने तर चप्पल पुढे ठेवली घालणार घालणार, आणि असा थरकाप झाला. भगवान म्हणाला, मैया अगं सगळे पोरं कशी चालतात, ते बरं दिसणार नाही सगळ्यात वावरताना. अरे कृष्णा तुझ्या पायाला काहीतरी लागेल ना. मैया माझा पाय लागावा म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करतायत. मैया माझा पाय लागावा म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करतायत, माझ्या पायाला कसं काय लागेल, दगड लागला तर बाई झाली, दगड लागला तर बाई झाली, मागचं रामायण माहिती आहे ना, अहिल्या उद्धार. कसं होईल मैया, डोक्यात काही आणू नकोस. असा तो वेणू, असा तो पितांबर, असा तो शेला पीतांबर, पिवळ्या पिवळं वस्त्र असं धारण केलेलं आहे, सुंदर अलौकिक असं. ते कोणी मोबाईलवर बोलतंय का? मोबाईल बंद ठेवा इथे माझ्याजवळ बसून, तुमचं बोलणं माझ्या कानावर येते. अधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. अधरावर वेणू धरून संगीत असं सुरू झालं की जन्म जन्मांतराची संगती लागली. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. गोकुळामध्ये गोप होते, सर्व होते, पण फक्त गोपीला ऐकू गेला नाद. लाईक सर्वांना कुठे आपली हाक ऐकू जाते, ज्याच्याकरता असते त्यालाच ते ऐकू जाते. एक महत्वाचा मुद्दा सांगतो, हृदयस्थ परमात्मा जवळ असून शेवटचा श्वास घ्यायची पाळी आली तर जवळ असून सुद्धा त्याची हाक ऐकू येत नाही. जवळी आहे परी भेटे ना. किती आश्चर्य आहे, जवळ असून हाक ऐकू येत नाही. का ऐकू येत नाही? तितका जिवाळा नाही, तितका प्रेमळपणा नाही. मला अशी उदाहरणं माहिती आहेत, सायन्समध्ये सुद्धा प्रूव्ह झालेली आहेत. एखादं मूल कुठेतरी काहीतरी अडचणीत असेल आणि ती आई हाक मारले तर ही कितीवर महिलावर तिला हाक आहे, ती म्हणते एकदम हो माझ्या वळाला काहीतरी झालं, अगं नाही का झालं, अहो काहीतरी झालं. मग दुसऱ्या दिवशी फोन येतो, कालता आम्ही म्हटलं ना तुम्हाला, माझं म्हणणं कळलं का? त्या बाईला त्या बाळाचं सतत चिंतन असल्या कारणाने तिथे सुखदुःखाची अवस्था निर्माण झाली की तिच्या ठिकाणी तो आवाज उठतो. हा तर हृदयस्थ परमात्मा आहे, त्याचा आवाज आपल्याला काय ऐकू येणार नाही. अधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. कोण वाजवतोय हे कळतच नाही, म्हणून गोकुळामध्ये वेणू गीताच्या माध्यमातून
कुमार गोपिकांच्या बरोबर रासक्रीडा झाली, ते ऐकूनच त्या समाधानी होत्या। मी नेहमी सांगत असतो तीन प्रकारच्या गोपिका होत्या, एक कुमार, एक वृद्ध आणि एक लग्न झाली। अशा तीन गोपी गोकुळामध्ये होत्या, कुमार गोपी अजून तसं काही नाही आहे। ऐकले दिने पती पती सुख माहिती काय नाही। कुमार दुसरी वृद्ध तिसरी जी आहे की नाही तिला असं वाटतं आपल्याला सगळंच कळलं। असेही परमार्थात लोक आहेत, कुठे जाता रोज अगदी धावपळीच जाता अगदी। महाराजांची प्रवचन चालू आहेत असं होय आम्ही खूप ऐकलंय, कळलं का तुम्हाला? खूप खूप आम्ही किती 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 स्वतः तर यायचं नाही, ऐकलेलं काही नसतं नाही का? काही ऐकलेलं नसतं म्हणून घरातले सुद्धा कोणी ऐकत नाहीत। काय आम्ही खूप अहो 70 वर्ष पुण्यात राहतोय, जेवढे जेवढे कार्यक्रम झाले तेवढ्याला मी होतो। कृष्णचरित्र कृष्णचरित्र सांगतायत होय, तेच ना आपलं? हो तेच 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 तेच। कोण कृष्णाला बदलणार आहे तेव्हा खरं आहे तेच। आम्हाला सगळं माहिती आहे बरं का? अशा समजूतूत अडकलेला वृद्ध गोपी, काही पोरं कुणालाच झाली नाहीत का? एवढं अगडी सगळ्यांनी त्याच्याच मागे जावं। सगळी ही गेली यमुनेच्या तीरावर, ती गेली यमुनेच्या तीरावर, आम्ही काय वांजोटे आहेत काय? मला ओळीने 11 झाली। पूर्वीच्या गोष्टी, मला माहिती आहे का? बाईला 14 मुलं झालेली मला माहिती, त्यांनीच मला कथा सांगितली। आणि ती 14 झाली आणि जेव्हा 7-12 उतरला झाले लावायला गेले जमिनीवर, तेव्हा आई कोण बाप कोण एवढेच झाले, ते मग तो तोंडाकडे बघू लागला। ते म्हणले बाप एक ठीक आहे पण आया किती? ते म्हणले नाही एकच। ते म्हणले मी उद्या घरी होतो त्या बाईचं दर्शन घ्याय। ही अतिशोक्ती नाही, माझ्या फडावरची गोष्ट आहे। काय आश्चर्य आहे, कशाकरता सांगितलं मी लक्षात घ्या। काय कृष्ण गीत आहे, काय कुमार आहे, वृद्धा मला माहिती आहे, मला माहिती आहे, याच्यात सगळे अडकले, काहीच माहिती नसतं। कुमार वयात आली आहे नाही म्हणून माहिती नाही, पण ही जी लग्न झालेली आहे तरुण गोपी, ती सर्वामध्ये मुरलेली आहे, ती सर्वाचा उपभोग घेत आहे। म्हणून प्रवचन ऐकण्याकरता किमान वृत्तीने तरी तरुण असावं, तरुण त्याला म्हणावं ज्याला भोग घेण्याची इच्छा जागृत आहे, माहिती आहे संपलं, काहीच माहिती नाही पण इच्छा आहे, सतत काम कामना इच्छा, सतत इच्छा आहे। अजून ऐकावं, अजून ऐकावं, अजून बघावं, अजून करावं, हा जो आनंद आहे, ती तरुण, ती तरुण गोपी बरं का? ती असं म्हणाली नाही की मला माहिती आहे, नाही म्हणाली। माहिती जरी असलं तरी खावंसं वाटतं, खादलेसे खावे वाटे। म्हणून या ठिकाणी यज्ञपत्न्यांच्या प्रसंगातून विवाहित गोपींच्या बरोबर रास घडला, गोवर्धन लीला घडली ते वृद्ध गोपींच्या बरोबर घडली, संन्याशांच्या बरोबर सुद्धा रास घडली। रास कुणांच्या बरोबर घडली नाही असं नव्हे, रास म्हणजे मिलन आहे, रास म्हणजे ऐक्य आहे। मला सांगा कुणाला असं वाटत नाही की आपलं जीवनामध्ये ऐक्य व्हावं? प्रत्येकाला वाटतं आणि हाच जीवनाचा मोठा भाग आहे। आणि म्हणून परमात्मा हा रसस्वरूप आहे। आणि बासरी वाजवायला सुरुवात केली, देह गेह कर्म सारूनी
शे जे पहुडली निज समाधानी कृष्ण वेणुगीत ये श्री श्रवणी वृत्ती उचलली भेटूला भेटी लागुनी ओ जीवी लागिले हरीचे ध्यान। वर्णन करतात काय घडलं, देह गेह कर्म सारूनी, सर्व देह गेह कर्म बाजूला सारले आणि निवांत पडली होती। ह्याच्यातून सिद्धांत कळला का, देहाची मनाची सर्व कर्म बाजूला सारली जातात आणि वृत्ती एकाग्र होते तेव्हाच अंतर मनाची वेणू ऐकू येते। इंग्रजी शब्द वापरू का नको, वर वापरतो। एक कॉन्शियस माइंड आहे आणि एक सबकॉन्शियस माइंड आहे। जरा थोडस ऐकण्याकरता म्हणून सांगतो, बस विशेष काही नाही। सबकॉन्शियस काही काही वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून हे कुठून आलं, तुम्हाला कळत नाही, पण ते कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये ते विचार चालू असतात आणि ते एकदम असे पुढे येतात। तुम्हाला नड पडेल तेव्हा ते पुढे येतात, नाहीत असे म्हणू नका, ते कुठेतरी तसं तो वेणू ऐकण्याकरता बाहेरचं कॉन्शियसनेस संपेल तेव्हा सबकॉन्शियस अवस्थेमध्ये गेल्यानंतर भगवंताची वेणू ऐकायला येईल। म्हणून ती काय सांगतात, झोपून गेली, देह गेह कर्म सारोनी शे जे पहुडली निज समाधानी। नाही का बायका अगदी जेव्हा शेवट्या येऊन झोपतात ना, पुरुष काही नाही आपलं खाल्लं पेललं की, म्हणून ही गवळणीची कथा आहे, पुरुषाची नव्हे गोपीची आहे। पुरुष काय आपलं जेवण बिवण झालं, सबन दिवस काम करून थकलेला असतो, काय पलंग बिलंग असेल तर चादरसुद्धा नीट घालत नाही, जरा बाजूला सरतून देतो टाकू। मग ती म्हणते अहो काय हो तसेच झोपला का तुम्ही काय, पण ती तशी येत नाही, सगळं विरजण विरजण लावून झाकून पाकून काय ओटा बिटा स्वच्छ करून सगळं व्यवस्थित करून झाकून पाकून, कुठे काही लोणच्याची बाटली उघडी लाई नाही ना, दहीचं विरजण काही झालं नाही ना, नीट नेटकी येऊन पडले बाय। आणि तितक्या जर आठवण झाली तर उठली बरं का, अगं उद्या पोराने दहीवडी सांगितलेत विरजण लावायचे राहिलेत, उठली का। पण निसते केव्हा समाधानाने, सर्व काम आता उद्याचं काही शिल्लक राहिलेलं आजचं संपलं निजली, तसं देह गेह कर्म सारूनी शे जे पहुडली निज समाधानी। म्हणून या गेटच्या बाहेर सगळं सोडा, राहिलं सायलं त्या गेटच्या बाहेर सोडा आणि निवांत येऊन बसा, म्हणजे इथली वेणू ऐकू येईल। काय म्हटलं मी, म्हणून देवळात जाताना सुद्धा पहिल्यांदा चप्पल पायरीजवळ काढून ठेवाव्या लागतात, तत्वज्ञान काय त्यातलं नाही का, काय चप्पल घालून डायरेक्ट देवापर्यंत जाता नाही ना, नाही मग पहिल्यांदा पायरीजवळ काय करता, चप्पल काढून ठेवता, मग चप्पल काढून ठेवल्यानंतर ठण तिथे एक नाद केला जातो, ते एक असं सर्कल वेव तयार होतात नाही का, मग आल्यानंतर चप्पल काढून ठेवली, घंटी वाजवली, मग उगीचच लाईनीत कोण आहे उभं ते बघत बसतो, बाबूराव दिसतात कधी दिसत नाही, आज कसे का तितक्यात गुरुजी म्हणले चला पुढे, आले गणपती काय घडलं, देह गेह कर्म सारूनी नाही का, घर सुटलं दार सुटलं चप्पल सुटली, बुधवार पेठ सुटली गल्ली सुटली,
देवळाची पायरी विसरला, देऊळ विसरला, गणपतीला बघितलं एक रूप होऊन वाकला, त्याशिवाय दर्शन होत नाही, नाही तर प्रदर्शन चालूच असतं। वाकण्याचं प्रदर्शन चालूच असतं, पण दर्शन तेव्हा घडतं पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय मन बुद्धी हे एक रूप होऊन जेव्हा वाकली जातात तेव्हा ते दर्शन घडतं। म्हणून सांगतायत शेजे पहु निज समाधानात अगदी आनंदात। काय नवरोजी घोरतायत, हीच आपलं चांगलं चाललंय आज, जेवण चांगलं झालं बरं का, पोरं अगदी मस्तपैकी जेवली, मालक पण जेवले। लक्षात ठेवा सगळं बाह्य जगत संपतं तेव्हा अंतःकरणातली जी वेणू वाजते तिचा आवाज येतो। आणि म्हणून म्हणतायत वृत्ती उचलली भेटी लागुनी ओ जीवी लागिले हरीचे ध्यान। जीवाला कोणाचं ध्यान लागलं? हरीचं ध्यान लागलं। आपल्या जीवनामध्ये काही भाग हरी आहे, 90% नव्हे 95% नव्हे 99% संसार आहे, 1% कुठंतरी हरी आहे, काही हरकत नाही, चांगलं आहे तेवढं आहे तरी काय करू। अर्थात बुक्का काही सगळ्या तोंडाला फासायचा नसतो। नाही का एवढा लावला तरी चेहरा बरा दिसतो, काही तोंडाला फसायचं नसतं। किंवा आपण काही बुक्क्याचे व्यापारी नाही म्हणून ती पंढरपूरसारखी शीख भरून ठेवलेली आहे, त्याला गावाला विकायचं आहे आपल्या पुरतं एवढं पुष्कळ झालं। तसं साधू संतांना 100% असावं, आपल्याकरता एक चिमूट जरी प्रभू प्रेमाची प्राप्त झाली तरी पुष्कळ झालं, खूप झालं आपल्या। असोनी संसारी जिव्हे वेगु करी, हे रोज सांगतो मी तुम्हाला। म्हणून आपल्याला घडत नाही किंवा काही नाही याच्याबद्दल खंत करण्याचं काहीच कारण नाही, जे घडतंय ते सुद्धा फार आहे। कुणाला काहीच घडत नाही, आपल्याला हे घडतं हे काय कमी आहे याचा आनंद भोगावा। म्हणून या ठिकाणी म्हणाले जीवी लागिले हरीचे काही केले आनरा हे मन, प्रेम पडी भरे येतसे स्पुंदून हर चरणी ते वेधिले मन हो। आपलं मन नको तिथे जातं, विषयाकडे जातं, कामाकडे जातं, क्रोधाकडे जातं, हरीकडे मन लागतं का? हरीने हरिले माझे चित्त हरीने हरिले माझे चित्त भारवित्त विसरली भारवित्त विसरली आता कैसी जाऊ घरा। घरा म्हणजे आता माझं मन त्याच्यात इतकं एकरूप झालं, आता देह प्रती तिकडे ओळू कशी, आता कैसी जाऊ घरा बरा नव्हे लौकिक आता कैसी जाऊ घरा। हरिने माझे हरिले चित्त, आता एकदा त्यांनी चित्त हरल्यानंतर काही घरी जाण्यात तरी काय अर्थ आहे का? अहो त्या संसारात तरी काय अर्थ आहे का? मन गाव फिरतंय ना आपलं उगीचं, तिथे काहीतरी करत राहायचं काही अर्थ नसतो, काही अर्थ नसतो। तसं संसारामध्ये आहे नुसतं प्रभूचं इकडे तिकडे काहीतरी भजन करतोय, नाही 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 नाही, नुसती ती कृती होते भक्ती होत नाही। त्या कृतीमध्ये जेव्हा प्रेम रस ओतला जातो, भक्ती रस ओतला जातो, तेव्हा ते अलौकिक परमार्थ होत असतो। म्हणून महाराज म्हणाले लाज सांडोनी झाले निर्लज्ज सासू सासऱ्यासी नाही मज काज, माया माहेर अंतरले सहज
हरिचरणी तो वेधिले निज हो काय म्हणताय लादस एक लक्षात घ्या तुम्ही परमार्थामध्ये निर्लज्ज झाल्याशिवाय परमार्थ होत नाही व्यवहारात होऊ नका रोजच्या जीवनामध्ये निर्लज्ज झाला तर आयुष्यातून उठायची पाळी येईल परमार्थामध्ये निर्लज्ज झाला तर प्रभू तुमचा स्वीकार करायला तयार आहे एक एक लक्षात ठेवा कुठेतरी ह्या मर्यादा सगळ्या आहेतच काय सांसारिक जीवनामध्ये निर्लज्ज होऊन जमेल का नाही जमणार नाही जमणार काय कितीतरी तुम्हाला माझं प्रवचन आवडलं सगळ्यांना पण प्रवचन संपल्यानंतर घरी जायलाच पाहिजे इथे बसून जमेल का नाही जमणार नाही ऐकलं एक तास आनंद मिळाला तो एक तास पुढच्या येईतोपर्यंत बघा राहून जमणार मला तरी बसायला जमेल का नाही माझं सांगणं तुम्हाला आवडतं आणि मला सांगायला आवडतं तरी एक तासापेक्षा मी जास्ती बोलू शकत नाही ती कुठेतरी मर्यादा म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले लाद सांडोनी झाले निर्लज्ज एक ओळी सांगू का निर्लज्ज करिता हरी कीर्तन चारी मुक्ती चरण वंदिती निर्लज्ज करिता हरी कीर्तन